नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओत आपण प्रधानत्व सूचक उभयान्वय अव्ययचे चार उपप्रकार अभ्यासले. या व्हिडिओत आपण गौणत्व सूचक उभयान्वय अव्ययचे चार उपप्रकार अभ्यासणार आहोत. चला तर पाहूया कोणते आहेत. तर पहा, पहिला आहे उद्देश दर्शक, दुसरा आहे कारण दर्शक, तिसरा आहे स्वरूप दर्शक आणि चौथा आहे संकेत दर्शक. त्यातील आता पहिला उपप्रकार आहे उद्देश दर्शक. याविषयी माहिती पाहूया. जे उभयान्वय अव्यय एखाद्या गोष्टीचा हेतू किंवा उद्देश दाखवतात त्यांना आपण उद्देश दर्शक उभयान्वय अव्यय असे म्हणतो. नावातच लक्षात येते, उद्देश दर्शवणार असं उद्देश दर्शक उभयान्वय अव्यय. आता उदाहरण पाहूया. तिला PSI व्हायचे म्हणून ती खूप मेहनत घेते. आता या ठिकाणी म्हणून या अव्ययाने, ह्या उभयान्वय अव्ययाने उद्देश दर्शवलेला आहे. ती मेहनत का घेते, तर तिला PSI व्हायचे म्हणजे म्हणून काय झालंय, तर उद्देश दर्शक उभयान्वय अव्यय झाले. आता दुसरे उदाहरण बघा. चांगले शिक्षण मिळावे सबब तो तालुक्याला गेला. आता तो तालुक्याला का गेला, तर त्याला चांगले शिक्षण मिळावे म्हणून. म्हणजे सबब या अव्ययाने त्या उद्देश दर्शवलेला आहे वाक्यातील, म्हणून सबबला आपण उद्देश दर्शक उभयान्वय अव्यय असे म्हणतो. आता बघा, आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत, तो आहे कारणदर्शक. आता बघा, कारणदर्शक उभयान्वय अव्यय. आता हे याच्या शब्दावरूनच लक्षात येते आपल्याला की कारण दर्शवणारे. बघा, जे उभयान्वय अव्यय आपल्याला कारण दाखविण्याचे काम करतात त्यांना आपण कारणबोधक उभयान्वय अव्यय असे म्हणतो. बघा, आता उदाहरणांमधून तुम्हाला लगेच लक्षात येईल की पहिला आहे, आम्हाला हीच वस्तू हवी का की ती स्वदेशी आहे. आता या ठिकाणी आम्हाला ही वस्तू हवी का की ती स्वदेशी आहे म्हणजे का की या शब्दानेच लक्षात येते की या ठिकाणी कारण दर्शवले. हे अव्यय हे जोडले त्याने कारण दर्शवलेलं आहे आणि ते का की या शब्दाने दाखवले, म्हणून का की या शब्दाला आपण कारणदर्शक उभयान्वय अव्यय असे म्हणतो. आता बघा, दुसरं, मला कारल्याची भाजी आवडत नाही कारण. या ठिकाणी कारण ती कडू लागते, मग कारण या शब्दाने, या अव्ययाने, उभयान्वय अव्ययाने कारण दर्शवलेलं आहे की मला कारल्याची भाजी का नाही आवडत. तर पुढे कारण सांगितले की ती कडू लागते, म्हणजे म्हणून कारण या शब्दाला कारणदर्शक उभयान्वय अव्यय असे म्हणतो. आता पुढचं बघा, सरांनी त्याला शिक्षा केली कारण त्याने गृहपाठ केला नाही. या ठिकाणी सरांनी त्याला शिक्षा का केली, या पुढच्या वाक्यामध्ये कारण दर्शवलेलं आहे. म्हणजे कारण या शब्दाने हे वाक्य जोडलेलं आहे आणि कारण दर्शवलेलं आहे, म्हणून कारण या शब्दाला, या अव्ययाला आपण कारणदर्शक उभयान्वय अव्यय असे म्हणतो. आता मित्रांनो, आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत, तो आहे स्वरूपदर्शक उभयान्वय अव्यय. आता या ठिकाणी बघा, स्वरूप नावातच लक्षात येते, स्वरूप रूप दर्शवणारे, स्वरूप दर्शवणारे. या बघा, जे उभयान्वय अव्यय आपल्याला एका गोष्टीचे स्वरूप दुसऱ्या गोष्टीत दाखवतात त्यांना आपण स्वरूपदर्शक उभयान्वय अव्यय असे म्हणतो. या ठिकाणी बघा, उदाहरण एक, पहिलं, एक रुपया म्हणजे 100 पैसे. आता एक रुपयाचे स्वरूप 100 पैसे, एक रुपये म्हटलं तर किंवा 100 पैसे म्हणजे स्वरूप दाखवलेलं आहे पुढच्या वाक्यामध्ये. एक रुपयाचं स्वरूप काय आहे, तर 100 पैसे, आणि ते म्हणजे या शब्दाने, या उभयान्वय अव्ययाने दाखवलेलं आहे, म्हणून म्हणजे या शब्दाला स्वरूपदर्शक उभयान्वय अव्यय असे म्हणतो. आता पुढचं बघा उदाहरण, वसंत ऋतू म्हणजे ऋतूंचा राजा. आता वसंत ऋतू म्हणजे काय, तर त्याचं स्वरूप काय आहे, तो ऋतूंचा राजा आहे, ऋतूंचा राजा आहे, म्हणून म्हणजे या अव्ययाने, उभयान्वय अव्ययाने स्वरूप दर्शवलेलं आहे, म्हणून त्याला उभयान्वय स्वरूपदर्शक उभयान्वय अव्यय असे म्हणतो. आता बघा तिसरं उदाहरण पाहूया, न्यूटन म्हणून फार मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला. या ठिकाणी न्यूटन म्हणून, न्यूटन स्वरूप काय दाखवलं की मोठा शास्त्रज्ञ. न्यूटन कोण होते, तर मोठा शास्त्रज्ञ, म्हणून न्यूटन म्हणून फार मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला. मग या ठिकाणी म्हणून या शब्दाने पुढील वाक्यात स्वरूप दाखवलेलं आहे, म्हणूनला म्हणून स्वरूपदर्शक उभयान्वय अव्यय असे म्हणतो. आता चौथं प्रकार बघा, संकेत दर्शक. या ठिकाणी संकेत दर्शवणारे, जे उभयान्वय अव्यय आपल्याला संकेत दाखविण्याचे काम करतात त्यांना आपण संकेत बोधक उभयान्वय अव्यय असे म्हणतो. या ठिकाणी उदाहरण पाहूया, जर मी पहिला आलो तर पेढे वाटेल. या ठिकाणी जर, तर असे शब्द आले की ते संकेत दर्शवणारे असतात, म्हणून त्यांना आपण संकेत दर्शक उभयान्वय अव्यय असे म्हणतो. पुढचं उदाहरण पहा, पाऊस पडला की बरे होईल. या ठिकाणी संकेत दर्शवण्याचं, म्हणजे शक्यतो भविष्य काळातील वाक्य असतात हे, पाऊस भरपूर पडला की बरे होईल, मग की या शब्दाने संकेत दर्शवलेला आहे, म्हणून की ला आपण संकेत दर्शक उभयान्वय अव्यय असे म्हणतो.
जरी तिसरे वाक्य पहा जरी तू सहलीला गेलास तरी मी येणार नाही या ठिकाणी देखील जरी या जरी आणि तरी या शब्दाने संकेत दर्शवलेला आहे तू सहलीला गेलास तरी मी येणार नाही मग या दोन जरी आणि तरी शब्दाने पुढील वाक्यात संकेत दर्शवण्याचं काम केलेलं आहे म्हणून यांना संकेत दर्शक उभयान्वयी अव्यय असे म्हणतो मित्रांनो आपण आता हे चार उपप्रकार अभ्यासले परीक्षेत यावर हमखास प्रश्न येत असतो तर तुम्ही भरपूर सराव करा आणि यशस्वी व्हा धन्यवाद